नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विश्वास केला तर प्रत्येक गोष्ट सोपी वाटते आणि विश्वास नाही केला तर सोपी गोष्टसुद्धा कठीण वाटते म्हणून स्वामींवर विश्वास ठेवावा जर विश्वास असेल तरच तर सेवा करावी तर त्यांना मानावे त्यांची भक्ती करावी आणि विश्वास नसेल तर काहीही केले नाही तरी चालते तसाच आजचा व्हिडिओ आहे ज्यांच्या स्वामींवर विश्वास आहे त्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय नक्की करावा त्यांना या मंत्राचा जप नक्की करावा आणि अनुभव घ्यावा मित्रांनो आपल्या सगळ्यांना आपल्या घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतेच रोग साथ सतत चालू असते कोणती ना कोणती व्याधी खूप त्रास देत असते सगळे उपाय उपचार करूनसुद्धा काही होत नाही त्रास कमी होत नाही वेदना खूप जास्त होतात मग अशा वेळेस काय करावे तर मित्रांनो अशा वेळेस रोगमुक्ती मंत्र तुम्ही बोलावा जर विश्वास असेल तरच हे काम करावे याचा असा बिलकुल पण अर्थ नाही की तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ नका औषध घेऊ नका बघा कधी कधी काही वेळेला डॉक्टरचे औषध आपल्या शरीरावर काम करत नाही औषध घेऊन सुद्धा ते आपल्या शरीराला लागत नाही म्हणून या मंत्राचा जप आपण करावा आपण रोज हा जप केला तर औषधाचे उपयोग आपल्यावर होईल आपले मन एकाग्र होईल इम्युनिटी वाढेल आणि वेदना कमी होतील म्हणून आपली जी ट्रीटमेंट सुरू आहे ती सुरू असताना हा मंत्र जाप करावा ते बोलतात ना खूप मेहनत केली तरी देवाची साथ लागतेच नशिबाची साथ लागतेच तसेच दवासोबत दुवा पण लागते तरच ती दवा काम करते म्हणून दवा आणि दुवा म्हणजे औषध आणि देवाची प्रार्थना दोन्ही सोबत करावे तर मित्रांनो तुम्हालाही याचा लाभ होईल तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही सुद्धा नीट ऐका आणि तो तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज याचा जप करा तर मित्रांनो तो मंत्र काही असा आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धार याम्यहम तर मित्रांनो हा मंत्र फक्त अकरा एकवीस वेळेस बोलले तरी चालते आणि तुमची शक्ती असेल की तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणजे पूर्ण एक माळ याचा जप करू शकता तर तुम्ही नक्की करायला हवे पण जर जमत नसेल तर एकवीस किंवा अकरा वेळेस बोलले तरी चालते मंत्र बोलताना देवासमोर एक अगरबत्ती लावावी एका ग्लासात पाणी ठेवावे आणि हा मंत्र बोलावा मंत्र बोलून झाल्यावर तुम्ही एक वेळेस तारक मंत्र बोलले तर खूप चांगले होईल त्यानंतर अगरबत्तीची रक्षा तुम्ही कपाळी लावावी आणि घरातल्या सगळ्यांना लावावी ग्लासमधले पाणी सगळ्यांनी थोडे थोडे प्यावे जर घरात कोणी खूप जास्त आजारी असेल तर त्याला सगळे पाणी प्यायला द्यावे पण मित्रांनो बरेचसे लोक असतात ते अगरबत्तीची रक्षा पाण्यात पळू देतात आणि त्यानंतर ते पाणी पितात पण असं कधीही करू नका कारण आजकाल ज्या अगरबत्ती येतात त्या केमिकल युक्त असतात म्हणून अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकून कधीही पिऊ नका पाणी असंच पिलं तरी मंत्राची शक्ती त्या पाण्यात उतरते म्हणून रक्षा टाकून पाणी प्यायचे नाही रक्षा कपाळावर लावा आणि मग पाणी तुम्ही ते पिऊ शकता तर मित्रांनो तुम्ही या मंत्राचा जपूर्ण श्रद्धेने आत्मविश्वासाने करा देवाची साथ सोडू नका ते नक्कीच तुमच्या वेदना तुमचे आजार तुमचे रोग तुमच्या ज्याही समस्या असतील ते दूर करतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद